काजल काजल तुम सिर्फ मेरी हो। बाया 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 तुम सिर्फ मुंह मेरी हो। आ सरक हो तिकड़ आ आलस का ढूसन सकर सकर कर मत ना होता का दोन दिवस गिर तुम मला गाव पहिले प्रेम रे बोलाय भाई। आज ये गोडर बिलोय ये गाणली मला आज तीन गोडर पाहिजे। अरे लय तुझ्यावर प्रेम उतू जाते असं वाटतं नसते फोके टाका पैसे दिच मला क्वार्टर प्यायला पैसे देऊ तुला आता तुला एक क्वार्टर पाहिजे। अरे लाज दर तर सरक हो तिकडं आ सगळे हाय तेवढे विकू कोण खाली काय नू तो कसं झुलत आहे कसं झुलत आहे। आ पैसे दे मला कुठले पैसे द्यायचे तुला बाहेर आ लोकांचे बोकांडी करून ठेवलेस माझ्या दारू पिऊ पिऊ आणि तुला कुठला पैसा द्यायचा आहे। तुला पैसे दे म्हणलंय कुठला पैसा द्यायचा तुला ती घरातली मागच्या पितळ्याची परत तो जिंकली त्यामुळे पैसे दिले का तुला। आज मला त्या पितळ्याच्या परातीचे पैसे प्यायला झाला तू पैसे पाहिजे काय माझ्या आई बाबाने काय तुमचं गुत्त घेतलं काय पैसा पाहिजे पैसा रोज चार वाटलं पाहिजे। अरे गोणाय लागला वास तुझा वासाड्या कुठला माहिती काही काय मुत अमृत आहे। बरोबर आहे मुते मग कसा ढोसतोय माझ्या पुढे कसा ढोसतोय कसं ढोसतोय कसं जात नाही खपत नाही उलटत नाही तुझा जाड पेट होत नाही व्हायला मूत प्यायचा का प्यायचा का सांग। अरे पिना पितोस तुझा तू यात तुला पासवाय ना का मला पास आहे निघाला बघ मी ओरिजिनल पितो तुला मूत प्यायचा असेल आहे ना ओरिजिनल त्या बायडा बायचा ओरिजिनलच आहे मी कुठं म्हणलं डुप्लिकेट आहे म्हणत जातो सकाळ सकाळ ढोसाय सकाळ सकाळ जातो तुला मी असंच पाहिजे तुला पाडलं तुला मला म्हणतोस का हाय का तुला तू नीट सांगा नीट 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 कधी अक्कल यायची अकृत मग झालं अगं काय चाललंय मला ते थोडं तुमचा धिंगाणा चाललाय आवाज चाललाय काय कसं म्हणाल मूत पिऊ तुम्ही आई आई सरला अरे मुर्दिया तुला लच कशी नाही रे उडा काय करतो रे तू कोण वैताग दिलास मला तुम्ही कोण आहेत मॅडम मी कोण आहे मॅडम गावात नवीन दिसताय साहेब ते नवीन दिसतात मी कोण आहे मी नवीन दिसते तू कोण आहे पाहिलं ते साहेब तू कोण आहे तू किती तू आई उतरली का तुला गप तू मॅडम तुम्ही गप्पा थोडे नाही उतरले तुझे कसं उतरण कशी उतरण कच्ची पिऊन आलाय त्या बायडा बाईचा ए गप नाही अगं तुला तरी कळतोय तू पियालाय पियाला नशा तुला तू कुठे गेली जाग्यावर आई म्हणायला ओके एक दोन क्वार्टर पियालोय एक कमी पडली 60 रुपये दे मला किती 60 रुपये दी 60 काय तुला पटत काय तू करतो अरे मी संध्याकाळी चला ना तर तिकडे पडलेले आहेत पाऊची पाऊ जागे ती पाऊ संध्याकाळी मी सगळं उचलितो राणा दाराव जातो पण मला ना 60 जाऊन दे पण 30 रुपये दे अर्धी तरी येईल तो का बस इच्छा का मला जरा बघू दे काय बघता माझ्या माझ्याकडे काय बघता तुम्ही तुझ्यामुळे सगळं बिघडला यो तू कारणीभूत आहे त्याला काय मी बिघडवलंय का काय बोलता जरा जिभेला हाड असल्यासारखं बोला नि उचलली जीभ लावली टाळायला नका करू काय चुकीचं बोलले का काय चुकीचं बोलले म्हणजे अगं तू त्याला कधी नीट नेटकं बोलती का कधी जेवायला देती का कधी त्याला विचारती बिघडलं कोणामुळे तुझ्यामुळे जेवाय नाही देत म्हणूनच एवढा मोठा सांड आहे काय खाऊन पिऊन लठ्ठ्या पळू झाला दुसऱ्याच्या अंगाला लागू देईना नीट बोल नीट बोल त्याला काय नीट मॅडम मॅडम आहे मॅडम बायको दिसा ना का तुला लग्न केलं माझ्यासमोर त्याला मारते काय माझ्यासमोर असे मारते नाही तुला काय पटत का हो मलाच नाही तुमच्या लेखाला लय पटतय रोज दारू पिऊन यायचं मला मला केलेलं नाही दिसत का तुम्ही मला हल्ला हल्ला नाही दिसत मला वाटलं मॅडम शहरात असेल पण लयच इपितरवणी बोलती इपितरवणी मी बोलते तू इपितरवणी करतोस त्याच काय आय डोंट नो इंग्लिश आय डोंट नो तेवढंच येत आहे आय डोंट नो वॉट युअर वाटी बाबा गपना नको ना ते इंग्रजाचं इमान नाही गेलं डोक्यावर बाबा गप तू डोकं दुखत नाही इंग्लिश मध्ये मी सांगितलं असत काय सांगितलं असत बाई तू गप ना मला आणून मी का तुझे बाप पैसे घेतोय का
तोंड सुद्धा बघू वाटणं तुझं असं दारूच्या पायी माहितीये का अगं वाटत तू अगं कोण आहे तू मला सांग की कोण आहे अगं तुला तोंड बघू वाटणं म्हणून हे दिवस तू म्हणती ना म्हणून असा बिघडलाय काय बिघडलाय काय केलं मी नवस केला होता वे दे मला माझा नवर काय करायचं काय कमी कमी वागते काय ग तू कधी बोलते नीट त्याला तू हा कधी बोलते का घरात जाऊ नको बघ दारू पिऊन सांगायला माझं घर सगळं हागून मुतून घाण करतोस त्या खाटावर तू घरात जायचं नाही सगळं हागून मुतून घाण करतोस बाजूला आपल्या घरात वॉचमॅन म्हणून उभं राहिली नाही बाया बाजूला होणार नाही सांगायला गय अगं ए बाई काय बोलते काय चाललंय काय ते त्याने काय घाण केली काय घाण केली म्हणजे तुम्ही येता का तुम्ही येता नीट वॉचमॅनच्या नोकरीला तिला विचार तेवढं मला दिलं असत मी नसतं एखादं कुत्र्याने राखण केली कुत्र्यावानी राखण करणारा कुत्र्यावानी लाकात पडत असते कोण आहे विचारा तिला मला तू कोण आहे तू कोण आहे मी कोण आहे तुम्ही कोण आहे असा एक चांगला आता म्हणलं असतं चांगलं मोठ्या घरचे वाटतंय ना इकडे आमच्या घरी काय पैसे घेतले मोठ्या घरचे काय बदा बदा घर गळत आहे बाबा तू तरी गप नाही बाबा का डोक्या पाडल्यासारखा करतो आता तुम्हाला सांग कोण आहे मग मी काय गळ कोण आहे सा पाडली होती तिथं धरून आणली रस्त्याच्या कडाची घेतली की काय तुला लाज वाटते का लाज कस चेष्टा करीत आहे माणसाची पिऊन येऊन एकच गोष्ट आपण ना तिकडे आड्या जाऊन खेळायचो बरोबर आड्याच खेळ अड्डे तुला लाज आहे का बायको ती बायको तुझी असून नाही की मग घरात 10,000 रुपये द्या आम्हाला पत्ते खेळायची दोघांना खेळायचंय दोघांना तुला पण काय अगं तू बाई आहे का कोण आहे कशाला मी बाई असन हे नवऱ्याने पर वाट लावली ना माझी बाई सारखा बायाला आकार ठेवलाय का मला पाहिजे हो नवऱ्यासाठीच पाहिजे मुतपी येणारी दिवसाला 3 कोटी लागते लग्न झालं तुला मी बरे बसून तुझ्या संघ जाऊ एक बॉक्स आणि जाऊ म्हणजे चेअर खायला ते एक बन एक कर तेवढे एक गिराय बन मला तरी ना बाई आता ह्या माणसापाशी जायचंच नाही मला कट्टाळा कट्टाळा आला ह्या माणसाचा मी आता जाणार आहे कळलं का ना राहायचं मला तुझ्यापाशी तो काय तिकडं कोण आहे तू बाई कोण आहे म्हणजे किती धिंगाणा करावं काय तुला हे पटतं का हे पटतं कोण आहे सांग की आई अरे बाबा तुला का नाही तुझी बायको आहे म्हणतो कोण आहे बायको मग अरे नको म्हणू मला बायको नाही म्हणलेलाच बरं आहे तू माझी बायको म्हणून सांगायची लाज वाटते काय झालं मी 15 दिवस झालो ना मी कुठेतरी गेलतो माझी नातार ना बायको म्हणून तर माझं लग्न गाव लावून दिलं बरं झालं बाबा तुम्हाला काय पोर सोर हा येत ना हे काय ढिगच लागलाय पोरा स्वरांचा अहो माझं लग्न झालं ना मला आठवत नाही तुम्हाला पोरं सोर कसं काय गपणं बाबा का असं करतो डोक्या पाडल्यासारखा गपणं झाला टिंगलच करतोय माणसाची टिंगलच करतोय मला कळत नाही होय मुद्दाम करायला लागला ते अक्कल काय गुडघ्यात आली काय तुझ्या हा असलं नवरा असण्यापेक्षा माणसाने नाही लग्न केलेलं बरं येत राहिलेलं लग्न झालं बायकून मी शंगेत दारू पिणार बाबा आणि तुझ्या 2-4 मित्र असते तर गोळा करून आम्ही डावच मांडते पत्त्याचा मटक्यात आपण काय गप्प मला आता जे कळलं माझी आता कोणी ते काय घरात मला आता जे कळलं बायकून माझी लेकांनी खेळलेलं जमत ना मला काय होते कशी अशी जाणून अरे तुला काय लाज का त्या पुरीला धरतो तू माझी आई म्हणून मी ग बसतोय डोक्यात दगड घालतो काय माझ्या डोक्यात बॅटरी फुलून घेऊन मी सांगायला लागले अरे अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही का पार इकली कुठे नेऊन देवाला वाहिली वय रे तू असली बहुरंगी बायको मला कस काय करून दिली मला न विचारता कस काय माझं लग्न लावून दिलं आता अग बाई न विचारता तू तर चर्चेला बघायला जात होता न विचारता केलं वय मी झोप पित असेन म्हणून तर दारू पिलो असेन तो सगळ्या कामाचा नशेत करतोय तू अरे आता तर जागेवर ये सुधर हा काय सांगायचंय काय पियरी तुला माणसं कुंस काय तुला अक्कल नाही रे नाल्या काहीच कळत ना तुला काहीच कळत नाही तो अरे 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 काय माझी जिंदगी एकदा दारू पिऊन बघ लय मजा असती माहितीये का तुला मजा ना लय खरंय तुझं एकदम बरोबर उद्या काय करायचं दोघांनी दारू प्यायचं काय दात घालून फिरायचं कुणी दोघांनी तू मी आयो तस कस ग आहे तू दारू पिला माझी काय काय माझी इज्जत राहील आणि माझी इज्जत जाते तुझ्यामुळे त्याचं काय रे हा कोण मला चांगलं म्हणते काय पोराला वळ लावलं एकूण ते एक पोरगा म्हणलं मला लय मजा वाटते दारू प्यायला माहिती का तुला अरे नालाय का तुला वाटत रे मजा पण लोक लय थुकतात रे लय नावटी होते एकूण एक लाडाने केलाय म्हणते येडा
सगळं मला नाव ठेवू देत ती पोरगी कसं कसं सण करती ठेवून दे नाव आता मला असं वाटतंय की माझी दार उतरली मग काय आलतो आता सरळ उभा राहा मग उतरली ना नको ना वाटका तिकडं नाही जरा टॅग एक कमी झाली आता एक गेली असती आता तू दोन खटल्याचे पैसे दिले तुला आता ना पैसे मारले ना तुला पैसे नाही दिलं त्या गाडीत काल 500 रुपये पेट्रोल टाकलं मी किती असतो आणि दारू पेट असतो काय करावं आता ती पोरगी एक सहन करते म्हणून जात अरे ती जर गेली आणि घेऊन तुला कुत्र विचारायचं नाही जाऊन दे 500 रुपये पेट्रोल मी चाललो पेट्रोल इकितो दोन क्वार्टर पितो दोन घेतो 200 रुपयाचे चिकन घेऊन घरी येतो बाई चिकन करून ठेव मी चाललो कसं आहे बाई काय म्हणावं त्या पोरीला नाव ठेवाच कसं आणि काय बोलावा ती उभं करते सहन म्हणून झालं आपल्या म्हणून काय आपलं किती येड्यावाने करावं किती काय करावा नको नको केलं बाई पोरा या पोरा बिना ना मीच माझी कुठेतरी वाटोळ करते आणि